भात पिकावरील बकानी रोग। बकानी रोग मुख्यत्वे भारतातील उत्तरेच्या राज्यांमध्ये आढळून येतो। बकानी याचा जापानी भाषेतील अर्थ मूर्ख रोपटे। हा रोग भात पिकामध्ये गिब्रेला फुजिक्युरॉय या बुरशीमुळे होतो। या रोगामुळे गिब्रेलिक ऍसिड या अति वाढ करणाऱ्या सजीवकाची निर्मिती होते। यामुळे रोपाची अनियंत्रित वाढ होऊन रोपे फिक्या रंगाची होऊन अशक्त अधिक वाढतात। बहुतेक वेळा पोकळ कणीस निर्मित होऊन रोप वांज होते। तसेच कणसात खाण्यायोग्य दाणे देखील नसतात। ही रोपे स्वतःचे वजन देखील पेलू शकत नसल्याने जमिनीवर लोळतात व त्यांची मर होते। म्हणून या रोगाला मूर्ख रोपांचा रोग असे म्हणतात। या रोगामुळे फार मोठे नुकसान जरी अभावाने होत असले तरी प्रादुर्भाव झालेल्या भागांमध्ये 20% नुकसान होऊ शकते। या रोगामध्ये रोप वाटिका तसेच शेतातील ग्रस्त पीडित रोपे इतर रोपांपेक्षा काही इंच अधिक उंच असतात। शेतामध्ये पातळ पिवळसर हिरव्या रंगाची पाने आणि फिकट हिरव्या रंगाची तुऱ्यावरील पाने असणारी रोपे आढळून येतात। सुरुवातीच्या फुटवे होण्याच्या अवस्थेमध्ये रोपे वाळतात, त्यामुळे फुटव्यांची संख्या कमी होते। उशिरा संसर्ग झाल्यास पाने वाळतात। बचाव झालेल्या रोपांच्या पीक पक्वता अवस्थेमध्ये अर्धवट भरलेली वांज व मोकळी कणसे आढळून येतात। ग्रसित रोपांमध्ये खालील भागात किंवा तळाशी पावडर सारखी वाढ दिसून येते। रोपवाटिकांमध्ये मुळावर चट्टे असलेली रोपे पुनर्लागवडीपूर्वी अथवा नंतर मरतात। हा रोग संसर्गित बियाणे किंवा जमिनीमध्ये रोगकारक बुरशी असल्यास होतो। नत्रयुक्त खतांचा अधिक वापर, 30-35 अंश सेल्सिअस तापमान हे या रोगाच्या वाढीसाठी पोषक घटक असून वारा किंवा पाण्याद्वारे एका रोपापासून दुसऱ्या रोपात बुरशीच्या बीजाणूंचा प्रसार होतो। प्रतिबंधात्मक उपाय योजना करणे हा या रोगावर मात करण्याचा उत्तम उपाय आहे। रोगमुक्त बियाणे वापरल्याने बकानी रोगाला प्रतिबंध होऊ शकतो। 3% मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ बियाणे ठेवल्याने हलके व संसर्गित बियाणे वेगळे केल्यास बियाण्यांद्वारा होणारा संसर्ग कमी करता येऊ शकतो। पेरणीपूर्व थिरम 3 ग्रॅम किंवा थिओफानेट मिथाइल 2 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया केल्यास या रोगाचे प्रभावी नियंत्रण होऊ शकते। तेव्हा शेतकरी मित्रांनो, भाताच्या अधिक उत्पादनासाठी पीक रोगमुक्त असल्याची आणि रोगाला बळी पडत नसल्याची खात्री करा। अशा अधिक माहितीकरिता क्रिश ई विज्ञान मालिकेच्या संपर्कात रहा।